नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. आज आपण एक महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाचा मुद्दा या सिरीजमधून आपण पुढचा घटक पाहणार आहोत. ठीक आहे, कंबाईन पूर्वपरीक्षा, ओके, 2020 जी पूर्वपरीक्षा होणार आहे, या पूर्वपरीक्षेसाठी उपयुक्त असणारं सराव मार्गदर्शन तुम्हाला सध्या अन अकॅडमीच्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. तिथं आपण सध्या दोन लेक्चर घेतोय, दुपारी 1 वाजता आणि रात्री 9 वाजता. हे दोन्ही बिंग कसे आहेत, फ्री लेक्चर आहेत. फ्री लेक्चर असून ती लाईव्ह लेक्चर आहे, तुम्हाला लाईव्हमध्ये पार्टिसिपेट करता येईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता, दुपारी 1 आणि रात्री 9. याचे लिंक अपडेट तुम्हाला कुठे मिळणार आहे, हे जो टेलिग्राम चॅनल आहे @mpsctricks, या mpsctricks नावाच्या टेलिग्राम चॅनलवर लिंक आणि अपडेट तुम्हाला तिथं मिळून जातं. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता ते सेशन असतं, 1 आणि 1 असतं दुपारी 1 वाजता. 19 जुलैपासून हा उपक्रम आपण सुरू केला आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी पार्टिसिपेट व्हा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर अन अकॅडमी ॲप हे गुगल प्ले स्टोरवरनं डाउनलोड करायचं आहे, कारण हे भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. आणि अन अकॅडमी ॲप डाउनलोड करताना तुम्हाला त्या ठिकाणी रेफरल कोड विचारला जाईल जॉईन करताना लेक्चर. तो रेफरल कोड आहे MPSC TRICS 6716. हा रेफरल कोड टाकला तर तुम्हाला तिथं डायरेक्टली जॉईन करता येईल, फ्री कंटेंटचा ऍक्सेस करता येईल. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता ऍक्च्युली आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपलाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा असं म्हटलं होतं. 1891 ते 1896 हा कालावधी. पुणे सार्वजनिक सभेचे ते सचिव होते, पुणे सार्वजनिक सभेचे सचिव होते. 1909 मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचे त्यांनी समर्थन केले. कायदा पास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते, तर ती व्यक्ती कोण आहे. तर तुम्हाला सार्वजनिक सभेचे सचिव 1891 ते 1896, याचा अर्थ गोपाळकृष्ण गोखले. काय उत्तर असलं पाहिजे, गोपाळकृष्ण गोखले. 1909 मोर्ले मिंटो कायदा याचं समर्थन त्यांनी केलेलं आहे आणि कायदा पास करण्यासाठी इंग्लंडला सुद्धा ते गेलेले होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. 1877 भरलेल्या दिल्ली दरबारात खालीलपैकी कोणी भारतीयांना स्वावलंबी आणि पुरुषार्थी बनवण्याचं शिक्षण द्यावं अशी मागणी केली. 1877 म्हणजे तुम्हाला घटक लक्षात घ्या, दिल्ली दरबार म्हणजे लॉर्ड लिटन यांनी भरवलेला. मग हे व्यक्ती कोण गेली, तर त्यावेळी सार्वजनिक काका, ओके, सार्वजनिक काका यांनी म्हटलेलं होतं की स्वावलंबींनी पुरुषार्थी बनवण्याचं शिक्षण द्यावं. पुढचा प्रश्न आहे, 1896 दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी खालीलपैकी कोणी खंडबंदीची चळवळ सुरू केली. खंडबंदीची चळवळ म्हटलं तर सार्वजनिक सभेच्या माध्यमातून चालवली आणि ती चालवली होती लोकमान्य टिळक यांनी. म्हणजे या खंडबंदी चळवळीमध्ये अच्युतराव साठे असतील किंवा दत्तोपंत आपटे असतील, हे सगळे सहभागी झाले होते, त्यांच्यावर ब्रिटिशांनी खटले भरवले होते. तर सार्वजनिक सभेच्या माध्यमातून ही लोकमान्य टिळकांनी इथं चालवलेली होती. पुढचा प्रश्न आहे, मुंबई इलाक्याच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य, मुंबई इलाक्याच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य होण्याचा मान कोणाला मिळाला, कोणाला मिळाला, तर त्याचं उत्तर आहे नाना शंकर शेठ. पण कोणत्या साली मिळाला, 1861 का 1891? करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, मुंबई इलाक्याचा कायदे मंडळ पहिले सदस्य नाना शंकर शेठ आणि इयर आहे 1861. इथं 1891 म्हटल्यामुळं हे चुकीचं असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, बातमीदार नेमण्याची प्रथा डॅश डॅश या वृत्तपत्रांना सुरू केली. बातमीदार नेमण्याची प्रथा अरुणोदय वृत्तपत्र, काशीनाथ विष्णू फडके यांनी सुरू केलं होतं. काशीनाथ विष्णू फडके यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं 1866 पिरियड येतो. आणि हायकोर्टाचे निवाडे हे सर्वसामान्यांना समजण्यासाठी छापले जात होते नेटिव्ह ओपिनियनमधून, ही गोष्ट पण लक्षात राहू द्या. हायकोर्ट निवाडे सर्वसामान्यांना समजावं म्हणून हे छापले जात होते नेटिव्ह ओपिनियन, विश्वनाथ नारायण मंडली यांचं ते पत्र होतं. पुढचा प्रश्न आहे, 1912 नगर जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सेवा सदनच्या वतीनं खालीलपैकी कोण गेल्या होत्या. सेवा सदनच्या वतीनं कोण गेल्या होत्या, काशीबाई कानेटकर, हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सुधारक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक कोण होते. सुधारक साप्ताहिक म्हणजे 1888 गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलं आणि इंग्रजी विभागाचे संपादक होते गोपाळकृष्ण गोखले. कोण होते, गोपाळकृष्ण गोखले. पुढचा प्रश्न आहे, सन 1907 पहिली मराठा शिक्षण परिषद धारवाड या ठिकाणी कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पहिली मराठा शिक्षण परिषद आणि धारवाड म्हणजे खासेराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ती पार पडलेली होती. भास्करराव जाधव शाहू महाराज यांचं सहकार्य त्या ठिकाणी बघायला मिळतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, घरचा पुरोहित हे भास्करराव जाधवांचं महत्वाचं पुस्तक, घरचा पुरोहित हा महत्वाचं पुस्तक. दुसरं म्हणजे शाहू महाराज यांना राजर्षी पदवी कोणत्या जनतेनं दिली, तर
तर ती कानपूरच्या जनतेनं दिली. म्हणजे जी अखिल भारतीय कुर्मी परिषद होती त्याच्यामध्ये ते सहभागी झाले होते आणि त्यामुळं अध्यक्ष होते, त्यामुळं त्या परिषदेमधून कानपूरच्या जनतेनं त्यांना राजर्षी ही पदवी दिली, राजर्षी शाहू महाराज असं आपण म्हणतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, प्लेगच्या काळातील ब्रिटिश अत्याचारात संतापून भागूबाईसारखे रडता काय, आडदांडास कायदा शिकवा, असं उद्गार कोणी काढले? भागूबाईसारखं रडता काय, आडदांडास कायदा शिकवा, हे उद्गार कोणी काढले? गोपाळकृष्ण गोखले यांनी काढलेले होते. महाराष्ट्राचे ईश्वरचंद विद्यासागर असं कोणाला म्हटलं जातं? महाराष्ट्राचे ईश्वरचंद विद्यासागर म्हणजे विष्णूशास्त्री पंडित, हे तुमचं उत्तर असणार आहे. संस्कृत विद्येचा व्यवहारात कोणताच उपयोग नाही, तसेच बुद्धीला पटेल ते स्वीकारा असे प्रखड मताचे ते होते आणि ते न्यायाधीशसुद्धे होते. आणि ती व्यक्ती कोण? संस्कृत विद्येचं म्हटले याचा अर्थ तिथं तुमचं उत्तर असणार आहे एक तर न्यायमूर्ती चांदावरकर, न्यायमूर्ती रानडे किंवा गोपाळ हरिदेशमुख. तर हे न्यायाधीश पण होते आणि संस्कृत बुद्धी, म्हणजे हे तुमचं उत्तर असणार आहे या ठिकाणी गोपाळ हरिदेशमुख. त्यांनी म्हटलं होतं की संस्कृत विद्येचा व्यवहारात कोणताच उपयोग नाही, बुद्धीला पटेल ते स्वीकारा, आणि न्यायाधीश होते, याच्यावरून उत्तर तुमचं निघून जाईल. पुढचा प्रश्न आहे, नवसमाज रचनेत शतपत्रांचे महत्त्व ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कोणत्या पत्रामधून ती पुन्हा प्रकाशित केली? कशाचं? क्षतपत्रे कोणत्या पत्रामधून प्रकाशित केली? ती केली होती बहिष्कृत भारत या पत्रातून. बहिष्कृत भारत म्हणजे 3/4/1927, 3 एप्रिल 1927 हे पाक्षिक होतं आणि आंबेडकर स्वतः त्याचे संपादक होते. पहिल्या अंकातील अग्रलेखाचं शीर्षक होतं पुनश्च हरिओम. पहिल्या अंकातील अग्रलेखाचे शीर्षक काय होतं? पुनश्च हरिओम. आता हे जे बहिष्कृत भारत आहे किती वर्ष चाललं? 2 वर्ष चाललं. किती वर्ष चाललं? 2. किती अंक निघाले? 34 अंक निघाले. म्हणजे इथला सगळा घटक तुमचा इथं क्लिअर होऊन जाईल. बहिष्कृत भारत, ओके, शतपत्र आंबेडकरांनी त्यामधून प्रकाशित केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा म्हटले. विद्वांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली, तसेच केसरे हिंद मानाचा किताब त्यांनी नाकारला होता, तर ती व्यक्ती कोण? तर ते आहेत भेरामजी मलबारी. त्यांनी औद्योगिक शिक्षण विद्वांना आणि केसरे हिंद नाकारला होता. इंडियन स्पेक्टॅक्टर हे त्यांचं महत्त्वाचं साप्ताहिक. कोणतं? इंडियन स्पेक्टॅक्टर, ओके, हे त्यांचं महत्त्वाचं साप्ताहिक. त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ नीती विनोद हे ग्रंथाचं नाव लक्षात असू द्या, फक्त महत्त्वासाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 1887 ख्रिस्ती बंधुजनास विनंती ह्या नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली? ख्रिस्ती बंधुजनास विनंती म्हणजे रामय्या व्यंकय्या अय्यवरू, हे तुमचं उत्तर असणार आहे. यांनीच काय केलं? महात्मा फुले यांचा जो ग्रंथ आहे गुलामगिरी हा पुस्तक आहे, या गुलामगिरी पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. कितवी आवृत्ती? दुसरी आवृत्ती त्यांनी या ठिकाणी प्रकाशित केली होती. या ठिकाणी वेंकू बाळूजी काळेवार दिसतात. यांनी काय केलं? मुंबईमध्ये तेलुगू भाषिकासाठी शाळा सुरू केल्या. मुंबई तेलुगू भाषिक यांनी काय केल्या होत्या? शाळा. आणि मुंबईमध्ये तेलुगू भाषिकासाठी जया कराडे लिंगो यांनी इस्पितळ सुरू केली होती, इस्पितळ. आता यामध्ये ही जी दोन नावं आहेत, वेंकू बाळूजी काळेवर असतील किंवा रामय्या व्यंकय्या अय्यावरू असतील, त्यांनी सत्यशोधक समाजाला छापखाना भेट दिला होता. सत्यशोधक समाजाला काय दिला होता? छापखाना भेट दिला होता. तो सुद्धा मुद्दा तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सेवा सदनच्या संस्थापक कोण? सेवा सदन म्हणजे तुमचं इथं उत्तर असणार आहे जनका शिंदे, पंडितरामबाई, यमुनाबाई चिपळूणकर. यमुनाबाई चिपळूणकर उत्तर आहे, कारण यमुनाबाई चिपळूणकर यांचंच पुढचं नाव काय? रमाबाई रानडे. यांचं अगोदरचं नाव होतं यमुनाबाई चिपळूणकर, लक्षात असू द्या. हिंदू लेडी सोशल क्लब असेल याची स्थापना, वुमेन्स इंडिया असोसिएशन पुणे शाखा त्याच्या अध्यक्ष. यांचा ग्रंथ आहे रमाबाई रानडे, न्यायमूर्ती रानडे यांच्या मृत्यूनंतर आलेला. आमच्या आयुष्यातील काही आठवणी, ग्रंथाचं नाव काय आहे? आमच्या आयुष्यातील काही आठवणी. हा एक महत्त्वाचा त्यांचा ग्रंथ आहे, या ग्रंथावरही तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, गीता तत्व स्वाध्याय आगम प्रकाश या ग्रंथामधून खालीलपैकी कोणी धर्माची सर्व बाजूंनी चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला? इथं तुम्हाला ग्रंथाचं नाव दिले ना, गीता तत्व. गीता तत्व म्हणजे तुमचं गोपाळहरी देशमुख किंवा त्यांनाच आपण लोकहितवादी या नावानं ओळखतो. यांच्या ग्रंथामध्ये गीता तत्व आहे, ग्राम रचना महत्त्वाचा ग्रंथ आहे, किंवा लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ आहे, अर्थविषय अर्थशास्त्रविषयक असणारा महत्त्वाचा ग्रंथ, याच्यावरही तुम्ही थोडंसं फोकस करा, महत्त्वाचा मुद्दा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी धूमकेतू या पत्रातून मिशनऱ्यावर धार्मिक आक्रमणाचा सर्व शक्तीनिशी प्रतिकार केला? धूमकेतू पत्र, धूमकेतू पत्र म्हणजे भाऊ महाजन, कारण भाऊ महाजन यांनी प्रभाकर सुरू केलं, मग धूमकेतू आणि ज्ञानदर्शन हे त्यांचं त्रैमासिक, त्याच्यामुळे भाऊ महाजन ओळखले जातात. पुढचा प्रश्न आहे, विविध ज्ञानविस्तार व इंदू प्रकाश या नियतकालिकांनी त्यांनी ते दांभिक दुट्टप्पी व बोलके सुधारक आहेत असे म्हटले होते, तर ते समाजसुधारक कोण?
ओके काय म्हटलं होतं, दांभिक आहेत, दुट्टप्पी आहेत आणि बोलके म्हणजे गोपाळहरी देशमुख, म्हणजेच त्यांना आपण लोकहितवादी असं म्हणतो. काय म्हणतो? लोकहितवादी. हे सुद्धा लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, रानडे गांधी व जिना हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, यामध्ये त्यांनी कोणत्या व्यक्तीची थोरवी गावली आहे? रानडे गांधी आणि जिना यामध्ये त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांची थोरवी गायलेली आहे. थोरवी कोणाची गायली आहे? न्यायमूर्ती रानडे यांची. पुढचा प्रश्न आहे, मराठी ग्रंथोद्योजक मंडळीच्या कार्यात न्यायमूर्ती रानडे यांना खालीलपैकी कोणी मदत केली? तर इथं मदत करताना तीन लोक आहेत, म्हणजे महत्त्वाचं काय येतं, यातले कृष्णशास्त्री चिपळूणकर, रावजीशास्त्री गोडबोले आणि कृष्णशास्त्री तळेकर. कारण हे मराठी ग्रंथोद्योग कार्य जे होतं याच्यामध्ये पुस्तक पसंत कमिटी होती. काय होती? पुस्तक पसंत कमिटी. आणि या पुस्तक पसंत कमिटीमध्ये ही तीन लोकं होती. कोणती? कृष्णशास्त्री चिपळूणकर, रावजीशास्त्री गोडबोले आणि कृष्णशास्त्री तळेकर. यामध्ये ही दोन नावं त्यामध्ये येत नाहीत आणि यांनीच त्यामध्ये मदत केली. हा पॉईंट थोडासा लक्षात घ्या. मराठी ग्रंथोद्योजक मंडळीच्या कार्यात न्यायमूर्ती रानडे यांना कोणी मदत केली? कृष्णशास्त्री चिपळूणकर, रावजीशास्त्री गोडबोले आणि कृष्णशास्त्री तळेकर. पुस्तक पसंत कमिटी होती, त्याच्यामध्ये ही तीन लोक होती या मंडळीच्या, ग्रंथोद्योजक मंडळीच्या. आय होप हा घटक क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न आहे, विधवा केशवपनास बंदी असावी असा ठराव सामाजिक परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनात कोणी केला? तर हे सुब्रमण्यम अय्यर आहे, सुब्रमण्यम अय्यर. आणि याला अनुमोदन दिलं होतं पंडिता रमाबाईंनी. अनुमोदन कोणी दिलं होतं? पंडिता रमाबाई. आता सामाजिक परिषदेचा तिसरा अधिवेशन म्हणजे, सामाजिक परिषदेचा अधिवेशन 1887 घ्यायला सुरुवात झाली, म्हणजे तिसरा असणार आहे 1889 आणि हे तिसरं अधिवेशन होतं 29 डिसेंबर 1889. इथं सुब्रमण्यम अय्यर, हे लक्षात घ्या. शेवटचा प्रश्न आहे आपला आजचा, दिनकरराव जवळकर यांच्या डॅश डॅश या साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुखपत्र असे छापलं जाईल. कारण दिनकरराव जवळकर म्हणजे तरुण मराठापणा एक कैवारीपण तेज आहे, पण त्यांचं कोणतं साप्ताहिक आहे की ज्याच्यावर असं छापलं जायचं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मुखपत्र? तर ते करेक्ट आन्सर आहे तेज. याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनअकॅडमी भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि दररोज होणाऱ्या फ्री सेशनमध्ये जॉईन व्हा. ओके, तर ते सेशन दुपारी 1 आणि रात्री 9 वाजता असतं. तर प्ले स्टोअरवर जावा, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. टेलिग्रामवर @MPSCTRICKEES ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथं तुम्हाला नोटिफिकेशन डेट मिळेल आणि सर्व गोष्टीमध्ये लाईव्ह क्लासचा आनंद घ्या. ठीक आहे, थँक्यू. मी एवढा